मंडळी नमस्कार. आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण स्वागत करतोय तुमचा. आज आलोय माझ्या मामाच्या बाप्पाच्या दर्शनाला, कारण सालाबादप्रमाणे वर्षानुवर्ष ही परंपरा आहे की बाप्पा विराजमान होतात मामाच्या घरी. आणि आज आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत हे माझ्या मामाच्या बाप्पाचे दर्शन. की पूर्वीपासून आम्ही इथे यायचो, लहानपणापासून हा आमचा बाप्पा, ह्या बाप्पासमोरच आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि हा बाप्पा की ज्या बाप्पामुळे आम्हाला आतुरता असायची की मामाच्या घरचा गणपती, मामाच्या घरचा गणपती, तर तो हा मामाच्या घरचा गणपती. त्याच्या आज दर्शनाला आलो, कारण मधली 10 वर्ष मला येता आलं नाही, परंतु ह्या वर्षी आज येण्याचा योग आला बाप्पाच्या दर्शनासाठी. तर तुम्ही संपूर्ण बाप्पाचं दर्शन घ्या आणि बाप्पाला नमस्कार करा. आणि याच्यानंतर तुम्हाला दाखवणार ह्या संपूर्ण मस्करवाडीतले, म्हणजे दापोली गावामधील मस्करवाडी, या वाडीतील जेवढे जेवढे गणपती आहेत तेवढे छोट्या छोट्या गाव आहे ना, त्यांच्या दर्शनासाठी जाणार आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो. हा तर मंडळी, आपण प्रत्येक बाप्पाचं घरोघरी जाऊन दर्शन घेतोय, तसंच आता माझ्या मामाच्या घरचं दर्शन घेतलंय आणि या ठिकाणी आलोय. हा लहानापासूनचा आमचा गणपती, आम्ही शाळेत असताना असून ह्या घरामध्ये एक जल्लोष असायचा आणि ह्या जल्लोषामध्ये हे बाप्पा दरवर्षीप्रमाणे सुहास मामाच्या घरी विराजमान असतात आणि त्यांच्याबरोबर ही गौराई माता सुद्धा विराजमान असते. ह्या घरामध्ये अत्यंत असा मोठा जल्लोष असतो की गौरी गणपती म्हटलं की, तसाच आमचा गणपती बाप्पा. आम्ही ह्या गणपती बाप्पासमोर लहानाचे मोठे झालो, ह्या गणपती बाप्पाशी खेळून मोठून गणपती आले की आमचा आनंद दुगणी असायचा, असा हा आमचा सुहास मामाच्या घरचा गणपती बाप्पा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहणार आहात, तुम्ही दर्शन घ्या गौराई माता. आणि तुम्ही पाहू शकता की फार पुराणा काळापासून जी परंपरा आहे ती आजही परंपरा या घराण्याने राखून ठेवलेली आहे, की जशी गवर बसते तशा स्वरूपातच आजही ती गवर तशा पद्धतीनेच विराजमान आहे. आणि तीच गवर जी आम्ही लहानपणापासून बघायचो, तेच रूप, तेच डेकोरेशन आणि तशीच पद्धत जी आज आम्हाला बघायला मिळते, तर त्या गौराईचं आणि त्या गणपती बाप्पाचं दर्शन तुम्ही घ्या. तर मंडळी, आता आपण सुहास मामाच्या घरचं दर्शन घेतलं आणि आता आलोय अशोक मामा, जयवंत मामा, त्याच्यानंतर माझा शाळेय वर्गमित्र आशिष आणि यांच्या घरी, म्हणजे मस्करवाडीत, म्हणजे दापोलीचेच मी गणपती दाखवते तुम्हाला. आणि हे गणपती आमचे लहानापासूनचे, आमी ह्या गणपती आले ह्यांच्या घरामध्ये नाचणं गाणं आमचं, जेव्हा आम्ही शाळेत 4थीला होतो तेव्हापासून ह्या गणपतीचा आम्हाला आनंद असायचा, उत्साह असायचा की हे गणपती कधी येत आहेत आणि आम्ही कधी एकत्र मिळतोय, आशिष आहे, त्याच्यानंतर सर्व मुलं आम्ही एकत्र यायचो आणि असे मजा करायचो. ते आज गणपती बाप्पांचं मला दर्शन घ्यायला मिळत आहे. हे आशिषच्या घरचे गणपती बाप्पा, तुम्ही आशिषच्या घरचे जे गणपती बाबा विराजमान आहेत आणि त्यांनी केलेलं डेकोरेशन आणि बाप्पांचं तुम्ही दर्शन घ्या. तर मंडळी, हे दर्शन झालेलं आहे. आता आपण जाऊया उदयक मामा यांच्या घरी, गणपती आहेत, गणपती बाप्पा विराजमान आहेत, त्यांचं दर्शन घेण्यासाठी. तर मंडळी, आपण आता आपल्या आशिषच्या घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता उदयक मामाच्या घरी गणपती बाप्पाला आलेलो आहे. हे त्यांचं 16वं वर्ष आहे. आपल्याला लहानपणी नव्हता, कारण आपण ज्यावेळी शाळेत होतो तेव्हा हे बाप्पा नव्हते, परंतु त्यांना ओढ लागली गणपती बाप्पाची, त्यांनी विराजमान केलं आहे आणि ह्या गणेशोत्सवामध्ये मला त्या बाप्पाचं दर्शन घेता आलं. मी माझं भाग्य समजतो की या ठिकाणी आलो आणि तुम्ही माझ्या उदयक मामाच्या घरचा गणपती बाप्पा, त्याचं रूप, त्यांनी जी आखणी केलेली आहे आणि एकूण डेकोरेशन, बाप्पाचं तुम्ही दर्शन घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आता याच्यानंतर आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत खाली गजानन मामांच्या घरी. तो एक लहानापासूनचा आमचा गणपती आहे, त्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आता आपण निघूया. मावशी, मावशी,
आणि ओळखले नाही. विशाल विशाल मामाकडे आरती आहे ना लवकर. जा घेऊन बाहेर बाहेर जातून घेतोस समोरून घे ना समोरून मस्त येईल घेत चालू केलं. तर मंडळी हा जो गणपती बाप्पा आहे हा आमच्या गजमान मस्कर म्हणजे माझे मामा त्यांच्या घरचा गणपती बाप्पा आहे. आपण आता संपूर्ण वाडीतले गणपती पाहिलात आणि ह्या घरामध्ये आम्ही लहानापासून जेव्हा लहान होतो तेव्हा संपूर्ण वाडीतली पोरं एकत्र असायचो ना. ह्या ठिकाणी टी व्ही होती आणि मॅच किंवा कुठले कार्यक्रम असले की ह्या घरात संपूर्ण हे घर भरलेलं असायचं म्हणजे मुलांनी. आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला चौथी चौथीला आणि ह्या गणपती बाप्पाशी आमचं एक नाळ जोडलेली आहे की ह्या गणपती बाप्पाला आम्ही आवर्जून यायचो मजा करायचो ह्या घरामध्ये. असा एक तो त्या काळचा एक आनंद होता आणि त्याचंच आज औचित्य म्हणजे बाप्पांचा आशीर्वाद की ह्यावेळेला मला दर्शन घेता आलं. कारण मधले 10 वर्ष मला काही येता आलं नाही. पण माझ्याही घरी बाप्पा 1.5 दिवसाचा असायच्या त्याच्यामुळे मला मुंबईतून यायचं नाही यायला मिळायचं नाही गावी. परंतु आज बाप्पाने ह्या ठिकाणी दर्शन दिलं आहे. खूप मस्त वाटतंय मामाच्या गावचे गणपती बघून. आणि आता ह्या संपूर्ण हे घर वगैरे त्यावेळेला जुनं होतं आता नवीन सुंदर असं बांधलेलं आहे. आणि या घरामध्ये बाप्पा एक सुबक अशी सुंदर मूर्ती या ठिकाणी बाप्पांची विराजमान आहे. आणि यानंतर आपण जाणार आहोत सीमेवरती आणि सीमेवरचे गणपती बाप्पा आहेत दत्ताराम मामांच्या घरचे त्याचं दर्शन घेणार आहोत. ह्या व्हिडिओची सांगता करणार आहोत. तर तुम्ही बाप्पांचं दर्शन घ्या बाप्पा कसे बसलेत ते बघा. तर आता आपण जाऊया सीमेवरचे जे दत्ताराम मामा आहेत त्यांच्याकडच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर मंडळी आपण संपूर्ण मस्करवाडीचे गणपती बाप्पा माझ्या मामाच्या घरचं आणि आता माझा मामा म्हणजे या मामा तुम्ही समोर माझा दत्ताराम असे चालेल काय प्रॉब्लेम. दत्ताराम मामा हा आमचा लहानापासूनचा हा एक गणपती. कारण कधी इथून सुरुवात व्हायची आरतीची तर कधी वाडीतून सुरुवात व्हायची आणि शेवट इथे व्हायचा किंवा इथून सुरुवात झाली तर वाडीत शेवट व्हायचा आरतीचा. आणि ह्या गणपतीला सुद्धा आम्ही लहानापासून म्हणजे आमची जी गोडी होती त्या गणपतीसुद्धा आज ह्या ठिकाणी विराजने वर्षानुवर्ष आमच्या लहानपणापासून याच मूर्ती रेखीव आहे तुम्ही बघताय मामाच्या घरचा गणपती. आणि या ठिकाणी सुद्धा आजी एवढ्या म्हाताऱ्यांमध्ये माझी आजी या ठिकाणी आहे. तिला सीमेवरची आजी आम्ही म्हणतो. सदैव कधी आलो आणि कधी इथे आलो तरी माझी म्हणजे आम्ही रिकाम्या हाताने कधी गेलेलो नाही असं हे एक घर आहे माझं. आणि ह्या घरामध्ये आम्हा आणि ह्या व्हिडिओच्या निमित्ताने आणि गणपती बाप्पाच्या निमित्ताने मला एक पुण्यस्मरण करायचं आहे की माझ्या म्हणजे लहानपणी जेवढे माझे आजी आजोबा काही लोक होती की ह्या आज दुनियामध्ये नाही आहेत तर त्यांना ह्या ठिकाणी माझ्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आज व्हिडिओ बनवते त्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कारण त्यांच्या समक्ष मी लहानाचा मोठा झालो आणि आज हे इथपर्यंत ह्या स्टेजपर्यंत पोहोचलो आहे तर त्यांचे आशीर्वाद होते. आणि ह्या आशीर्वादाच्या रूपाने आज मी गणपती बाप्पाच्या चरणी आलेलो आहे. तुम्ही या ठिकाणी बघताय हे बाबा होते आमचे. सदैव कधी आलो तरी बाबा समोर दिसायचे. ह्या मामी आहेत त्यांचं 2021 साली निधन झालं. मामी होते आता मामा आहेत सदैव आमच्या पाठीशी असतातच ते. कधी हाक मारली तरी कधीही आमच्या हाकेला धावून असतात असे आमचे मामा दत्ताराम मामा.
आणि हे गणपती बाप्पा। तर मंडळी एवढे हा व्हिडिओ या ठिकाणी मी समाप्त करतो आहे, कारण संपूर्ण वाढीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाले आणि शेवटचा गणपती राहिला होता माझ्या मामाच्या आजोळचा, तो आज ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवला आहे। एकूणच व्हिडिओ कसा वाटला मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा, कारण काही लोक असतात एवढं आपलं ज्या माझं जे आता 36 आहे या वयात काही काही क्वचितच लोक असतात की आजोळ्यात त्यांची नाळ जोडलेली असते, त्यातला मी एक आहे की माझी अजूनही नाळ जोडलेली आहे आणि ही हमेशा असणार आहे। मामाकडे जाणे, मामाकडे जाऊन पाहून चार करणे। तर मंडळी अशा स्वरूपात हा आजचा ब्लॉग होता, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आपली तुमचा सगळे सगळ्यांची रजा घेतो आणि या ठिकाणी थांबतो। बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, धन्यवाद। आवाज नंतर का ना आला आवाज, चालू आहे माईक आहे ना, छान होतो मामा, आता सगळीकडे चार घेतात।